कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोबतच मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेचे आमदार राजू पाटील हजर असतील. महाविकास आघाडीचे उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटीलला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरतील. उत्तर मुंबईमध्ये भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल अशी लढत आहे. पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी या शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करतील. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज आपला अर्ज भरतात. उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीकडनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल. भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलं जाईल. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आज आपला अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गिरीश महाजन उपस्थित असतील. महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. आम्हाला जनता स्वीकारेल आणि लाखोंच्या मताधिक्यानं आपला विजय होईल, हेमंत गोडसेंना विश्वास. हेमंत गोडसेंना नाशिकमधनं उमेदवारी घोषित होताच महायुतीत नाराजीचा सूर. भाजपकडनं इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज. फडणवीस बावनकुळे आणि गिरीश महाजनांना भेटून पुढची भूमिका घेणार. पाटील यांची प्रतिक्रिया. आमची भूमिका ठाम, आम्ही लढणार आणि जिंकणार. अर्ज माघारीचा निकाल निर्णय 7 तारखेला घेऊ. शांतीगिरी महाराजांचं विधान. इतर मतदारसंघातही ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरू, शांतीगिरी महाराजांचं वक्तव्य. भुजबळ फॉर्मवरती मंत्री दादा भुसे आणि छगन भुजबळांची भेट. उमेदवार विजयी होण्यासाठी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं लागेल याबद्दल सविस्तर चर्चा झाल्याची दादा भुसे यांची माहिती. दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा नाराजीचा सूर. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करत आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार. भारती पवारांच्या कार्यपद्धतीवर चव्हाणांची नाराजी. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली सभांचं आयोजन. तासगावमध्ये शरद पवारांची सभा तर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची सभा. यावेळी जयंत पाटील, विश्वजित कदम हजर असतील. महायुतीचे हातकणंगल्याचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सभा. सांगलीच्या गांधी चौकात सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इंदापूर तालुक्यामध्ये 3 सभा. सकाळी 9 वाजता सणसर इथे, दुपारी शेळगाव इथे आणि त्यानंतरची सभा निमगाव केतकीमध्ये आयोजित आहे. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन. त्यानंतर शहरामध्ये कॉर्नर सभा आणि पक्षप्रवेश सोहळा. 3 मेला रत्नागिरीमध्ये अमित शहांची सभा. गोगटे जोगळेकर मैदानावरती सभा होणार आहे. सभेमुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले. रवींद्र वायकरांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा. अमोल कीर्तीकरांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. या मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर असतील. नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेच्याही शिवतीर्थावर. ठाण्यामध्ये लवकरच राज ठाकरेंची सभा होणार. राज ठाकरेंनी सभा घ्यावी अशी विनंती केल्याची नरेश म्हस्के यांची माहिती. शिवसेना आणि मनसेचा डीएनए एकच आहे. डोंबिवलीतल्या मनसेच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. डॉक्टर श्रीकांत शिंदे मनसेचेच उमेदवार असल्याचं समजून काम करा, मनसे आमदार राजू पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज सकाळी राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार आहेत. मुंबईतील 6 च्या 6 जागा महायुतीत जिंकेल. शिवसेनाही सर्व 15 जागा जिंकणार. मुख्यमंत्री शिंदेंकडनं विश्वास व्यक्त. संजय निरुपम 3 मेला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारामध्ये उतरणार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरुपम यांची माहिती. रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची महाड आणि पोलादपूरमध्ये प्रचारसभा. या सभेला सुषमा अंधारे हजर असतील. कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी मनसेचा पुढाकार. 12 मेला राज ठाकरे कल्याणमध्ये सभा घेणार. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा एकाच दिवसात शिवसेनेला रामराम. पुन्हा घरवापसी करत ठाकरे गटात केला प्रवेश.
पुरुषोत्तम चव्हाण स्वतःच तिथे आलेले होते, एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्यानं काय फरक पडणार आहे, विवेक खामकर यांचं वक्तव्य. मुलं पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची शिंदे गटावर टीका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.